20-30 वर्ष जुनं दुखणं देखील ओढून बाहेर काढेल असा एक घरगुती उपाय आपण बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला संधिवात, कंबरदुखी, टाचदुखी, टाचाला भेगा पडणे, हातापायाला मुंग्या येणे, सर्व दुखणे बरे होतील. त्यासोबतच टाचाला जर अशा प्रकारे भेगा पडल्या असतील, दोन पावलं चालता येत नसतील, तर ते देखील ठीक होऊ शकतं. चमत्कारी फायदे आहेत आणि फ्रीमध्ये होणारा उपाय आहे, 100% नॅचरल आहे, कोणतंही केमिकल किंवा गोळ्या खायची गरज नाही. फक्त 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉलो करा, पूर्ण प्रोसेस करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला लागणार आहेत आंब्याची पानं, जी की अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला सहज मिळतात. इथे आंब्याची पानं वापरण्याचं कारण असं की यामध्ये भरपूर औषधीय गुण असतात, जसं की क, ब आणि अ जीवनसत्व, त्यासोबतच अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. आंब्याच्या पानाचे अजून असे भरपूर फायदे आहेत, याला खाल्ल्यानंतरही जसं डायबिटीज किंवा इतर रोगांपासून आपण दूर राहू शकतो, पण आज आपण आंब्याचा पानाचा खाण्यामध्ये नाही तर शरीरावरती उपयोग करणार आहोत. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वापरण्याच्या, त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या आजारावर मात करू शकता. इथे तुम्हाला आंब्याची पानं कमी जास्त वापरता येतील. साधारण मी 2-3 पानं इथे वापरणार आहे. जसे की तुम्हाला 2 पायावरती जर वापरायचं असेल तर 4-5 आंब्याची पानं लागतील. तर इथे बघा, आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, साधारण 2 ग्लास. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आंब्याची काही पानं. आंब्याच्या पानाला इथे आपण 2 वेगवेगळ्या प्रकारे वापरणार आहोत आणि ते कसं वापरायचं आपण ते पुढे बघूया. तर इथे आता ही पानं जी आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशी डिप करून आतमध्ये सोडायची आहेत, पानं कट करायची नाहीत, अख्खी पानं आपल्याला यामध्ये अशी टाकायची आहेत. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मीठ, साधारण 2 चमचे मीठ इथे मी घेतलेलं आहे. तुम्ही खडी मीठ जे असतं ते देखील घेतलं तरी चालेल. आणि आता इथे आपण जे मिश्रण बनवत आहोत यामध्ये आपलं फ्रीमध्ये पेडिक्युअर देखील होणार आहे, म्हणजे पाय देखील सुंदर स्वच्छ होतील. यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद, अगदी थोडीशी हळद टाकून आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपण याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पानं बुडाशी राहिली पाहिजे त्याची काळजी घ्या. आता पानं जशी गरम होतात तसंही वरती येतात, त्यामुळे चमच्याच्या मदतीने पानं आपल्याला थोडी खाली करायची आहेत किंवा झाकून एखादी प्लेट ठेवा, म्हणजे वाफल्या जातील पूर्ण पानं आणि व्यवस्थित यामध्ये उकळल्या देखील जातील. आता यामध्ये छान उकळी येऊपर्यंत आपल्याला याला गरम करायचं आहे. बघू शकता असं पाणी चांगलं गरम झालं, पानं थोडीशी अशा प्रकारे गरम झाली की अशी वर यायला लागतात. तर चमच्याच्या मदतीने मी याला अजून छान उकळी येऊपर्यंत गरम केलेलं आहे, म्हणजे साधारण 2 उकळी येऊपर्यंत आपल्याला याला गरम करायचं आहे. खूपच सोपा हा उपाय आहे, फक्त एकदा करून बघा. बऱ्याच वेळा असं दुखणं आपल्याला रात्री झोप येऊ देत नाही, आपण गोळ्या औषधं घेतो, शरीर अजूनच खराब होतं कारण की पेनकिलरचे साईड इफेक्ट भरपूर असतात. आंब्याच्या पानाचा हा उपाय काही नवीन नाही, पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे. माझ्या आजोबांनी मला सांगितलं की अगोदर कसं हॉस्पिटल आणि डॉक्टरची एवढी सुविधा नव्हती, तर असे आजार अशाच घरगुती उपायाने बरे केले जायचे, आराम मिळायचा. आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता बघू शकता याला आपण छान गरम करून घेतलेलं आहे. आता यामधील हे पाणी आणि हे आंब्याची पानं दोन्ही आपल्याला लागणार आहेत, अजिबात याला फेकून द्यायचं नाही. तर इथे आपल्याला ही प्रोसेस लवकर करायची आहे, म्हणजे हे पानं किंवा हे पाणी थंड होऊ द्यायचं नाही, हे थोडंसं गरम असतानाच, कोमट असतानाच आपल्याला वापरायचं आहे. तर अगोदर आपण ही गरम असलेली पानं कशी वापरायची ते बघूयात. तर आता बघा, ह्या पानांना देखील आपण 2 पद्धतीने वापरू शकतो. एक तर तुम्ही हे पानं सरळ असेच वापरले तरी चालतात, जर तुम्हाला याला थोडं वाटून पेस्ट बनवून वापरायचं असेल तरी चालेल. जसं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला फिरवून जर घेतलं तर चांगली पेस्ट बनते, किंवा तुमच्याकडे खलबत्ता वरवंटा जरी असेल तर त्यावरती देखील तुम्ही याची पेस्ट बनवू शकता. तर असं याला टाकून फिरवून घ्या, म्हणजे पेस्ट तयार होईल. पण आज मी याला पेस्ट बनवून नाही तर पानं अशीच वापरणार आहे, कारण की काय होतं, पेस्ट बनवायची म्हणलं तर आपलं थोडं कामही वाढतं किंवा वेळ लागतो, तर हे काम आपलं फटाफट असं देखील होऊ शकतं. तर आता बघा, पाय मुरगळला, हात मुरगळला, किंवा बऱ्याच वेळा काय होतं, कुठे हाड अगोदर तुटलेलं असतं आणि अचानक ते चांगलं बरं झाल्यानंतरही कधी कधी मध्ये मध्ये दुखायला लागतं. तर असं काही दुखणं असेल किंवा गुडघा सुजला असेल, गुडघ्याचा त्रास असेल, तर त्यावरती आपण हे गरम पानं हळदीमध्ये, मिठामध्ये गरम केलेली पानं आपल्या जखमेवरती, म्हणजे मुक्कामार लागलेला असेल किंवा हातपाय मुरगळला असेल, गुडघ्याला सूज असेल, दुखत असतील किंवा टाचदुखीचा त्रास असेल, तर त्या ठिकाणी हे गरम पानं आपल्याला बांधायची आहेत. थंड पानं बांधायची नाही, गरम पानं बांधून घ्या, जेणेकरून काय होतं, पूर्ण हा भाग शेकला जातो आणि यामधील पूर्ण जे आपण
आयुर्वेदिक बेनिफिट्स आहेत ते पूर्ण आपल्याला मिळतात. तर आता हे असं व्यवस्थित राहावं यासाठी एकतर तुम्ही यावरती कपडा बांधू शकता किंवा मी इथे दोऱ्याने अशा प्रकारे बांधून घेत आहे. पण कपडा जर बांधला तर अजून चांगलं, कारण की काय होतं, पानं असंच जर सोडली तर थोड्या वेळानंतर थंड होऊ शकतात. त्यामुळे कपडा एखादा बांधा, म्हणजे यामध्ये जो गरमपणा आहे तो असाच त्यामध्ये राहतो आणि चांगला भरपूर वेळ आपला पाय शेकला जातो. आता इथे तुम्ही या अगोदर जर हातपाय मुरगळलेला असेल तर त्या ठिकाणी थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये हळद टाकून अगोदर हळद आणि तेल जरी लावलं आणि त्यावरती ही गरम पानाशी बांधली तर अजून छान आराम पडतो. अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा उपाय करू शकता. जेवढा त्रास आहे त्यानुसार करा. अगदी याला आपण दिवसातून कधीही बांधू शकतो असं बांधून ठेवा. अगदी 10 मिनिटातच तुम्हाला रिलॅक्स फील होईल, आराम मिळेल आणि हळूहळू सूज देखील कमी व्हायला लागते. आणि खूप दिवसापासूनचा जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर गुडघ्यावरती देखील 3-4 पानं अशा प्रकारे बांधायची रोज रात्री. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि हळूहळू हे दुखणं देखील बरं होईल. 8 दिवस तरी किमान तुम्हाला हे गुडघ्यावरती बांधावं लागेल, कारण की गुडघेदुखीचा त्रास खूप अगोदरचा जर असेल तर थोडा जायला देखील वेळ लागू शकतो. पण हातपाय मुरगळला असेल, सूज असेल तर अगदी 5 मिनिटात तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो. आता बघा, हे पाणी जे आहे ते असं कोमट झालेलं आहे. आपल्याला हे गरमच पाणी वापरायचं आहे. पानाचा वापर करत असताना थोडं हे पाणी थंड झालेलं होतं तर मी याला परत असं गरम केलेलं आहे. आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. नॉर्मल पाणी घेऊ शकता किंवा थोडं कोमट जरी पाणी घेतलं तरी चालेल. आता हे गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे दोन्ही पाणी मिळून छान आपल्याला कोमट पाणी करायचं आहे. जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं हे पाणी गरम ठेवा आणि यामध्ये पाय सोडून बसायचं. तुमच्या जर हातापायाच्या नसा आकडल्या असतील, गुडघ्यावर सूज असेल, टाच दुखत असतील किंवा थोडंसं जरी चाललं तर पाय दुखत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर आंब्याची पानं बांधून घ्या, त्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये अशा प्रकारे पाय सोडून बसायचं आहे 10 मिनिट. संध्याकाळी झोपण्या अगोदर जर केलं तर तुम्हाला रिलॅक्स निवांत झोप येईल, आराम मिळेल आणि तुम्ही बघाल तुमच्या जर टाच दुखीचा त्रास असेल किंवा टाचाला भेगा पडल्या असतील तर हळूहळू पहिल्या दिवशीपासूनच टाच मऊ होते, हळूहळू भेगा पूर्ण अशा भरून येतात. आता आपण यामुळे आपले जे फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं ते देखील तुम्ही बघू शकता. पाय एवढे छान स्वच्छ होतात आणि त्याचसोबत पायाची जी पूर्ण डेड स्किन आहे ती निघून जाते. एकदा नक्की ट्राय करून बघा. दोन्ही उपाय एकमेकांना पूरक आहेत आणि अगदी नैसर्गिक नॅचरल उपाय आहे. त्यामुळे आजच तुम्ही हा उपाय करा. कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, काही खायची प्यायची गरज नाही आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही. हळूहळू तुम्ही बघाल याचा कमालीचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. या उपायाचा अजून चांगला आणि लवकर रिझल्ट हवा असेल तर खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या, हेल्दी डाएट ठेवा. कारण की अगोदर हेल्दी डाएट असायची आणि हे उपाय केले जायचे तर नक्कीच रिझल्ट मिळायचा. पण आजकाल जर तुम्ही असंच काही खाल्लं आणि हा उपाय केला तर तसा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. ही आहे आंब्याच्या पानाची कमाल. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत.